नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आपले काळजीवाहू मुख्यमंत्री खूप जास्त काळजीत असल्यामुळे त्यांना 105 डिग्रीचा ताप आलेला आहे असं म्हणताय. आणि त्याच्यामुळे या ताप आहे का ताप आहे कावर एवढे मीम्स बनवले लोकांनी. आज लोकांनी या ताप आहे का याच्यावर भरपूर मजा घेतलेली आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे जो सुषमा अंधारे यांनी शेअर केला. याशिवाय इतका 105 डिग्रीचा वगैरे ताप असून सुद्धा आपल्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते काय बोलले आणि ते काय लपवत होते हेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपले काळजीवाहू मुख्यमंत्री, त्यांची दिल्लीमध्ये मीटिंग झाली आणि असं म्हणता येतं की त्या दिल्लीमधल्या मीटिंगमध्ये काहीतरी बिनसलं, काहीतरी फिसकटलं, म्हणून ते आपल्या गावाला गेले. दरेगाव महाबळेश्वरजवळ असलेलं साताऱ्यातलं या गावामध्ये ते गेले आणि त्यांनी सांगितलं की मी एक पूर्ण दिवसभर कुणालाही भेटणार नाही आहे, मला ताप आहे त्याच्यामुळे मी कुणालाही बोलणार नाही आहे, अशा प्रकारच्या बातम्या बाहेर आल्या, त्यामुळे ते कुणालाही भेटले नाही असं म्हणत आहेत. काही लोक चर्चा असेही करायला लागले की अमावस्येचा दिवस निवडून ते आपल्या गावाकडे गेले आणि त्यांनी काहीतरी तंत्र मंत्र अशा प्रकारची काळी जादू करून पाहिली असणार आहे आपल्या मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून. आणि हे सगळं करायला जो काही वेळ लागतो तो वेळ ती प्रायव्हसी मिळावी म्हणूनही ताप आहे वगैरे असं ते बोलले असू शकतात असंही म्हणलं जातं. अर्थात आपल्याला माहीत नाही की नेमकं हे काय आहे, पण सुषमा अंधारे यांनी एक ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, ताप आहे का ताप आहे का असं म्हणून नुसतंच गाव गोळा काय करताय. बहिर्वसा झाला असेल, 3 वाटाची माती कुठली, सुरत, गुवाहाटी आणि गुजरातची, लिंबू, मिरची, काळी बाहुली, उलट्या पंखाचं कोंबडं आणि जमलंच तर एखादं मुख्यमंत्रीपद किंवा गृहमंत्रीपद उतरून टाका. नाही फरक पडला तर ईडीचा एक्सरे काढून बघा असं त्यांनी ट्विट केलं. कुठलंही नाव कोणाचं कोणाविषयी असं काहीही त्यांनी सांगितलेलं नसलं तरी हे कुणाविषयी आहे हे अर्थातच महाराष्ट्राला कळलं आणि त्यांचं हे ट्विट खूप जास्त आज व्हायरल झालं. आणि त्यांनी जो देऊळमधला एक छोटासा व्हिडिओ आहे जो त्यांनी काय म्हणूया ट्विट केला, या व्हिडिओची गंमत अशी आहे की या व्हिडिओमध्ये जो हिरो होता त्या सिनेमामधला तो झोपलेला दिसतो आहे आणि एक एक गावातली बाई येते आहे आणि म्हणते ताप आहे का ताप आहे का. तर या ठिकाणी ज्या व्यक्तीने मीम बनवलं त्यांनी असं केलं की बाबा ह्या येणाऱ्या लाडक्या बहिणी आहेत आणि ताप असले. तुम्हाला मी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की शेअर करणार आहे बघा. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होतोय आणि इथे असं सांगितलेलं की या ज्या एक एक महिला येत आहेत गावातल्या त्या लाडक्या बहिणी आहेत आणि ताप चेक करत आहे. आता अर्थातच लोक अशा प्रकारच्या गमती जमती करत असतात. मुद्दा हा आहे की एवढ्या सगळ्याच्यात त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते काय बोलले, त्यांना काय प्रश्न विचारले हे पाहूया. अर्थात त्यांना सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न विचारला की काय बाबा इतका का वेळ लागतोय तुम्हाला मुख्यमंत्री ठरवायला, काय घोळ आहे का, काय बिनसलं का तुमचं. त्याच्यावर ते म्हणतात की आमचं काहीही बिनसलेलं नाही आहे, मी तुम्हाला 4 दिवसाआधीच सांगितलं प्रेस कॉन्फरन्स घेऊन की माझा पूर्ण पाठिंबा आहे ते जे काय म्हणतील त्याला. आणि ते म्हणतात की आमचं पूर्ण समन्वय आहे. आता जर इतका समन्वय असेल तर आतापर्यंत मुख्यमंत्री बनायला पाहिजे की नाही, चर्चा करायला इतका वेळ लागतो का, 8 दिवस तर नाहीच लागत ना. म्हणजे नेमकं काय बिन असलं असेल की जेव्हा की तुम्हाला इतका वेळ लागतो. म्हणजे आपले हे काळजीभाऊ सर तर म्हणत आहेत की आमच्यात काही बिनसलेलं नाही आहे, पण मग बिनसलेलं नसेल तर इतका वेळ नाही लागत हा मुद्दा. त्याच्यानंतर ते असं म्हणतात की परत ते ह्याच्यावर येतात की आम्हाला बहिणींनी एवढं भरभरून प्रेम दिलं की आम्हाला इतक्या जागा मिळाल्या आणि विरोधक तर काय बाबा त्यांच्याकडे तर आता विरोधी पक्ष नेतासुद्धा बनू शकत नाही अशा भाषेत ते बोलले. मुख्यमंत्री राहिलेले आहेत हे महाराष्ट्राचे,
प्रगल्भपणे ते बोलू शकले असते, त्यांना काहीही कमी नाही आहे, इथून पुढे कुठल्याही प्रकारची भीती नाही आहे, ईडीची भीतीसुद्धा गेलेली आहे कारण की ते त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी फार सुज्ञपणे समजदारीने बोलायला पाहिजे होतं की विरोधकांना तर काही कामच नाही उरलं. ही काय भाषा आहे? विरोधक पाहिजे ना या राज्यामध्ये, राज्य नीट चालवायसाठी विरोधक पाहिजेच असतात. तर हे विरोधकांविषयी असं म्हणतात. पुढे ते म्हणतात की मी कॉमन मॅन आहे, मी नेहमी सांगतो मी काय मुख्यमंत्री नाही आहे, मी CM नाही आहे, मी कॉमन मॅन आहे. हे सतत हे स्वतःलाच म्हणत असतात कॉमन मॅन. जनतेने तुम्हाला कॉमन मॅन म्हणलं पाहिजे की नाही? तुम्ही एवढेच कॉमन मॅन आहे तर हेलिकॉप्टरने जाऊन शेती केल्याचे व्हिडिओ कशाला ट्विट करत असता? आणि एवढे टाईट पांढरे इस्त्री केलेले कपडे घालून कोण शेती करतं का? हा काय स्टंटगिरी आहे? खरोखर शेती करणारे लोक थोडंसं म्हणजे असं नाही दिसत ज्या प्रकारे तुमचे फोटो बाहेर येतात. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणता की मी कॉमन मॅन आहे, तर प्रश्नच पडलेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेला की खरंच हे कॉमन मॅन किती आहे. अर्थात तुम्ही ते कॉमन मॅन होतात आधी, जेव्हा की तुमचं आयुष्य म्हणूया नॉर्मल व्यक्तींसारखं होतं. पण एकदा तुम्ही राजकारणात गेले आणि नंतर तुम्हाला अनेक पदं मिळत गेली, मुख्यमंत्री झाले, आता तुम्ही कॉमन मॅन राहिले असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटत नाही. कारण ते कॉमन मॅन असते तर तुम्हाला कळलं असतं की सरकारी शाळा ठेवणं हे किती आवश्यक आहे, सरकारी शाळा बंद नाही पडल्या पाहिजे. हे कॉमन मॅन असते, तुम्ही सामान्य मनुष्य असते तर कळलं असतं. तुम्ही सामान्य मनुष्य असते तर तुम्हाला कळलं असतं की नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. तुम्ही खरोखर जर सामान्य माणूस असते, सामान्य व्यक्ती असते, तर तुम्हाला हे कळलं असतं की ही जी काही महागाई वाढत आहे ती नाही वाढली पाहिजे. त्यामुळे तुम्ही कॉमन मॅन आहे, कॉमन मॅन आहे हे सारखं जे बोलतात ते काय आम्हाला पटत नाही, हे मला सांगायचं होतं. त्यानंतर ते असं म्हणतात की परत त्यांनी मोदी आणि शहा यांचं नाव घेतलं आणि म्हणतात की त्यांच्या कृपेने जे काही आहे ते जे होईल त्याला माझा पाठिंबा असेल. खरं तर ही नावं घ्यायची काहीच गरज नव्हती ना. मला कधीच आठवत नाही की महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये महाराष्ट्रातले नेते हे देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री यांचं नाव घेऊन त्यांचा उद्धार करून काहीतरी बोलत आहेत. हे या 2-2.5 वर्षामध्ये अभूतपूर्वच वेगळंच आहे. म्हणजे प्रत्येक नेता येतो आणि तिथे मोदी आणि शहांचं नाव घेतो, कशासाठी? कुणी सांगितलेलं आहे? म्हणजे ते असं वाटतं की हे मुद्दामून पेरलेली आहे नावं, किंवा ही सांगितली गेलेली आहे की अशी नावं मुद्दामून तुम्ही टाका. तर असं त्याच्यानंतर त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्हाला गृहमंत्रीपद हवं आहे का, त्याच्यासाठी तुम्ही अडून बसलात का? हां, असा प्रश्न विचारलेला आपल्या लक्षात येते की तिथेच मोठा घोळ आहे, त्याच्यावरच ते अडून बसलेले आहे. कारण की या ठिकाणी उत्तर देताना ते असं म्हणाले की याबाबत चर्चा होईल आता. म्हणजे याबाबत चर्चा झालेली आहे, निर्णय झालेला असं काहीही म्हणाले नाही त्यांनी. म्हणजे जसं की आधी म्हणले की माझा पाठिंबा आहे, तर तसे म्हणू शकले असते की नाही, जे काय ते निर्णय घ्यायचे ते घेतील, माझा त्यांना पाठिंबा आहे. मोदी साहेब जे निर्णय घ्यायचे ते घेतील, माझा त्यांना पाठिंबा आहे. असं जे मुख्यमंत्रीपदाबाबत ते बोलले होते तसं गृहमंत्रीपदाबाबत बोलले नाही. म्हणजे गृहमंत्रीपदाबाबतच जे काय आहे ते वाद चाललेले आहे असं म्हणलं जात आहे की मुख्यमंत्रीपद नको आहे आम्हाला, मात्र गृहमंत्रीपद किंवा महत्त्वाचं जे खातं आहे, काही महत्त्वाची खाती ही नक्कीच मिळाली पाहिजे, यासाठी ते अडून बसलेले आहेत. यासाठीच अमावस्येचा मुहूर्त पाहून ते आपल्या गावाला गेले, यासाठीच रुसून बसल्याचं हे नाटक आहे, यासाठीच हे सगळं जे काय चाललेलं आहे शीतयुद्ध थोडक्यात म्हणूया. म्हणजे लोकांना असं दाखवायचं की आमचं सगळं ठीक आहे, मात्र खरोखर हे ठीक असतं तरी इतके दिवस लावले नसते. आपल्या संविधानाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जेव्हा विधानसभेचा कार्यकाळ संपतो म्हणजे 26 नोव्हेंबर, तेव्हाच त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून नवीन सरकार बनलेलं असलं पाहिजे. संविधानात म्हणलेले तरी अजून जर सरकार बनलेलं नसेल आणि काळजीवाहू वगैरे असं काही दिलेलं नाही आहे हो संविधानात, तर हे नवीनच आहे. त्याच्यानंतर एक खूप महत्त्वाची गोष्ट ते बोलले की ते म्हणतात की आत्तापर्यंत तुम्ही बघा, आत्तापर्यंत एवढी कामं केली गेली नाहीत तेवढी कामं आम्ही केलेली आहेत. तर खरंच आहे, हे मी नेहमी सांगते आणि परत ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आतापर्यंत महाराष्ट्राचं कर्ज, महाराष्ट्रावरचं कर्ज हे 2.7 लाख कोटी होतं, ते आता 9 लाख कोटी झालं. आतापर्यंत इतकं कर्ज कधीच नव्हतं, ते आता झालं आहे. आत्तापर्यंत महागाई नव्हती, ती आता झाली इतक्या प्रमाणात, म्हणते मी. आत्तापर्यंत जेवढी बेरोजगारी नव्हती तेवढी बेरोजगारी आता झालेली आहे. आत्तापर्यंत जितके महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला नाही गेले तितके या काळामध्ये गेलेले आहे. त्यामुळे हे जे म्हणत आहेत की आत्तापर्यंत जेवढे कामं झाले तेवढे कधीच नव्हते झाले, नक्कीच असे कामं कधीच याच्या आधी नव्हते झाले. आणि मला असं वाटतं की याच्या आतला अर्थ जो आहे तो असाच आहे. आता अर्थातच अजून माहीत नाही किती दिवस ते घेणार आहेत. बावनकुळे म्हणाले 5 डिसेंबरला शपथविधी होईल, मात्र राज्यपालांनी किंवा अधिकृत असं कोणीही सांगितलेलं नाही आहे. ते तर मागे रिझल्ट लागला तेव्हाच म्हणले होते की सोमवारी होईल, आता पुढचा सोमवारी येईल उद्याचा,
तरीही त्यांचा शपथविधी झालेला नाही आहे, म्हणजे बघून घ्या की काय प्रकारे घोळ या ठिकाणी असणार आहे. तर हे असं होतं, मला आज तुम्हाला हेच सांगायचं होतं. तुम्हाला काय वाटतं, खरंच ताप आला आहे, खरंच काही तंत्रमंत्रविद्या चाललेली आहे, खरंच काही दबाव हे भाजपवर टाकत आहे, किंवा अजून काही आहे? कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले चॅनल सबस्क्राईब करा. अनेक लोक चॅनल न सबस्क्राईब करतात बघतात. कालचा व्हिडिओ 5.5 लाख लोकांनी पाहिला आणि सबस्क्रायबर आहेत 1 लाख काहीतरी, तर म्हणजे वरचे 4 लाख लोक असेत की बिना सबस्क्राईब करताच ते पाहिलेले. त्याच्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे, आता हेच प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब केलं तर ते चॅनल जे आहे ते सस्टेन करू शकेल. थांबते, थँक्यू.